नमस्कार. आत्ताच गुरसाळे पाटीवर प्रभाकर केसरी हे खूप मोठे असे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर टॉपचे सर्वच बैल होते. त्यामध्ये बकासूर होता, सुंदर, राजा, हरण्या, त्यानंतर गुरु, फाजीलराव, हे सर्व टॉपचे बैल या मैदानावर होते. आणि या मैदानावर राजकीय मंडळी खूप होती आणि हे मैदान चांगल्या प्रकारे झालेले आहे. आणि यामध्ये खऱ्या अपेक्षित आपणास असलेला म्हणजे बकासूर आणि बकासूरचा पैरा. तर सुरुवातीला आपण बकासूरच्या पैऱ्याविषयी बोलूया. तर बकासूरचा पैरा हा माळशिरसचा एक बैल नाग्या म्हणून आहे. त्या बैलाचा आणि बकासूरचा पैरा होता. नाग्या बैल हा 3 महिने झालेले आहेत, त्याची खरेदी झालेली आहे. आणि नाग्या बैलाने आत्तापर्यंत कोणत्याही मोठ्या मैदानावर गुलालसुद्धा घेतलेला नाही, असा पैरा बकासूरला निवडलेला होता या मैदानावर. आणि गट क्रमांक 2 मध्ये बकासूर आणि नाग्या हे विजयी ठरले. परंतु सेमी क्रमांक 1 मध्ये नाग्या आणि बकासूर यांची गाडी फॉल ठरली, म्हणजेच अपयशी ठरली असे समजा. त्यांना अतिशय काट्याची टक्कर मिळाली, ती म्हणजे आदत सिकंदर 81-81 हा सचिन शेट चव्हाण वाई यांचा आणि बादल या जोडीकडून बकासूर आणि नाग्या यांना शिकस मिळाली. आणि थोड्या फरकामध्ये सेमीमधून बकासूर आणि नाग्या यांची गाडी बाहेर पडली. तर मित्रांनो, या मैदानावर बकासूरला पैरा हा आपल्या म्हणण्यानुसार योग्य होता का? कारण नाग्या बैलाने कोणत्याही मोठ्या मैदानावर आत्तापर्यंत गुलाल घेतलेला नाही आणि हा पैरा बकासूरला एवढ्या मोठ्या मैदानावर करणे कुठपर्यंत योग्य आहे? मित्रांनो, प्रभाकर केसरी या मैदानावर 1 नंबर मिळाला तो म्हणजे नाशिककरांचा गुरु आणि फाजीलराव यांना 1 नंबर मिळालेला आहे. आणि सिकंदर 81-81 आणि बादल यांना 2रा क्रमांक मिळाला या प्रभाकर केसरी मैदानावर. आणि राजा आणि हरण्या यांना 7वा क्रमांक मिळालेला आहे. मित्रांनो, शेवटला राजा आणि हरण्या यांची गाडी ही फ्लॉप ठरवण्यात आलेली होती, नाहीतर राजा आणि हरण्या हे फायनलमध्ये त्यांचीच गाडी पुढे होती आणि त्यांची गाडी फ्लॉप ठरल्यामुळे त्यांना 7वा क्रमांक मिळालेला आहे. सुंदरला 3रा क्रमांक मिळाला. अशा प्रकारे येथे क्रमवारी आहे. आणि सर्जा आणि सर्जाचा पैरा होता बावऱ्या यांची ही गाडी सेमीफायनलमध्ये फ्लॉप ठरलेली आहे या मैदानावर. त्यावेळेला या प्रभाकर केसरी मैदानाचा फायनल झाला. त्यावेळेला राजा आणि हरण्याप्रेमी हे खूप आनंदात होते, कारण त्यांचीच गाडी ही पुढे होती आणि ते आनंद व्यक्त करत होते. परंतु शेवटला निर्णय दिलेला की राजा आणि हरण्या यांना 7वा क्रमांक मिळाला. आणि अशा प्रकारे त्या राजा आणि हरण्या या प्रेमींचा थोडा मूड हापत झाला, कारण गाडी ही फ्लॉप झालेली हे त्यांना माहीत नव्हते आणि गाडीला 7वा क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यानंतर सिकंदर 81-81 हा सचिन शेट चव्हाण यांची ही याच वर्षी खरेदी केलेली आहे आणि हे आदत वासरू आहे आणि खूप वेगात आहे. त्याने याच्या मागेही बरीचशी मैदाने गाजवलेली आहेत. आणि त्याला जोड होता तो बादल, त्यांना या मैदानावर 2रा क्रमांक मिळाला. हा सिकंदर 81-81 मोठी आनंदाची बाब आहे. आणि सेमीफायनल विजय झाल्यानंतर बकासूर आणि नाग्या यांच्या गाडीला मागे टाकल्यानंतर सचिन शेट चव्हाण यांनी ड्रायव्हरसाठी 5000 रुपयेसुद्धा बक्षीस देण्यात
आले होते ड्रायव्हरला. तर मित्रांनो, सिकंदर 81 81 हा सुद्धा आता लय फॉर्ममध्ये येत चाललेला आहे. आणि नाशिककरांचा गुरु आणि फाजिल हा एक नंबर घेणारी जोडी आहे ही. आणि फाजिल फॉर्ममध्ये आहेच. या अगोदरच्या झालेल्या मैदानावर बकासूरबरोबर सुद्धा फाजिल रावने एक नंबर केलेला आहे. आणि गुरु हा सुद्धा सुंदरबाईला बरोबर धावलेला आहे. तर गुरुसुद्धा हा फॉर्ममध्ये बैल आहे. गुरुनी आणि फाजिलने या मैदानावर एक नंबर केलेला आहे. दुसरे विशेष म्हणजे निंबाळकर सर यांचा राजा आणि त्याचा पायरा होता बावऱ्या, शेवाळे आबांचा बावऱ्या आणि निंबाळकर सर यांचा सर्जा यांचा पायरा होता. तर त्यांनी सुरुवातीला गटामध्ये त्यांची गाडी ही बाद ठरली, गट पास करता आलेला नाही, फ्लॉप झाली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्या गटामध्ये गाडीची नोंद करून सर्जा आणि बावऱ्याची गाडी पळवली आणि तेथे ते विजयी ठरले. त्यानंतर सेमी फायनलमध्ये मात्र सर्जा आणि बावऱ्याची गाडी पुन्हा फ्लॉप ठरली आणि सेमी फायनलमध्येच ही गाडी सर्जा आणि बावऱ्याची बाद ठरली. फायनलपर्यंत ती गाडी पोचलीच नाही. अशा प्रकारे सर्जा आणि बावऱ्याचे या मैदानावर हकीकत झालेली आहे. सर्वांचा लाडका म्हणजेच बकासूर याचीच सर्वत्र चर्चा असणार. बकासूर का हरला? बकासूर सेमीमधून का बाहेर पडला? तर मित्रांनो, आपणास काय वाटते की जो काही माळशिरसचा नाग्या बैल आहे त्याची आता 3 महिन्यांपूर्वी खरेदी झालेली आहे. कोणत्याही मोठ्या मैदानावर आत्तापर्यंत त्यांनी गुलाल घेतलेला नाही. आणि अशा बैलासोबत एवढ्या मोठ्या मैदानावर म्हणजे 3 लाखाहून जास्त बक्षीस असणारे पहिले एक नंबरसाठीचे आणि दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरसाठीचे अशी बरीचशी सर्व मोठी बक्षिसे आणि मोठे मैदान. आणि अशा मैदानावर जर असा सामान्य बैल जर असला तर बकासूर हा कधीच जिंकू शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तर बकासूर प्रेमी यामध्ये नाराज असणारच. परंतु दुसरे असे होऊ शकते की बकासूरमुळे जर जिंकला असता नाग्या बैल तर जास्त चर्चेमध्ये आला असता, नवीन बैल होता. आणि बकासूरमुळे जास्त चर्चेमध्ये आला असता तर त्याचे नाव झाले असते हे नक्की. परंतु आता एवढे मोठे मैदान हे बकासूरच्या हातून गेलेले आहे, याला जबाबदार कोण असणार आहे? मित्रांनो, आपणास काय वाटते की हा पायरा योग्य होता का? धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा.